येते आजची आपली पुढची जोडी गणेश आणि मानसी. ओ शिट, पान खाऊन थुंकल्यामुळे गाडी एक तास लेट. डॅम इट. बघा ना अहो, परवा तर उंदराने सुसू केली म्हणून मेगा ब्लॉक. मेघा ब्लॉक. तू मेघा ना? मेघा पावसकर. हो मेघा ब्लॉक होतीस ना? अगं मग चाळीसारखी निमुळती खोली का झाली तुझी? ते तू समर जोशी. अरे तसाच्या तसा आहे, म्हणजे नुकत्याच कढईतून काढलेला बटाटा वड्यासारखा. बटाटा म्हणून निघून जायना चिडवलंस तर. अरे गंमत केली रे. तेव्हा पण अशीच गंमत करायचीस आणि मी गंमत केली की कानपाटत मारायचीस. ते अरे तुला जमत नव्हतं ना गंमत करायला म्हणून. काय रे आता कोणाशी गंमत करतो? कोणाशी करणार, बायकोशीच करतो गंमत. एकदा गंमत केली आणि आईच झाली एकदम. आणि मी झालो आया. डायपर इतकी किंमत देत नाही ग मला. मध्यंतरी अटॅकही येऊन गेला डायपर टेन्शनचा, हायपर टेन्शनचा. म्हणजे तुझं लग्न झालंय काय ग? तू आता मध्यंतरी कुठलं नाट्य शिबिर वगैरे अटेंड केलं होतस का? नाही का रे. चुकीच्या शब्दावर का जोर देतेस? तुझं लग्न झालंय. अगं फिफा वर्ल्ड कप मध्ये टांझानियाला पण एवढं कमी लेखत नाही. नाही नाही तसं नाही रे, म्हणजे काय ना पेनल्टी किकच्या वेळेला गोलीला असं बांधून धरलं ना, तरी सुद्धा तू गोल करशील की नाही यावर मला शंकाच होती म्हणून. पण डोक्याने गोल केला. हा आता बायकोनेच रेड कार्ड दाखवलं. तुझं कसं झालं? कसं झालं म्हणजे काय? आय मीन लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? हा हा अशी काय रे, किती दिवस वाट बघायची. शेवटी पडले बाई एकाच्या प्रेमात. लोकल मध्ये घुसल्यासारखं काय सांगतेस? पडले बाई एकाच्या प्रेमात. अरे तसंच असतं ते जवळ जवळ. म्हणजे बघ आपल्याला हवी ती गाडी आपल्याला कधी मिळते का? मग शेवटी जी येईल तिच्यात घुसायचं. चौथी सीट मिळाली ना तरी समाधानाने प्रवास करायचा. बरं ती सुद्धा मिळाली तर नाही तर लोंबकळतच. तुला आठवतंय? हो तुझं लोंबकळलं ना म्हणजे काय? तू नाही का एकदा भैयाच्या धोत्राला पकडून लोंबकळत लोंबकळत कुल्ल्यापर्यंत पोहोचला होता. अजूनही रस सायलेंटच आहे हिचा. हो ते कोहिनूर क्लासेस जॉईन केले होते ना, महाराष्ट्र चैवद्य शाखा. अगं मी त्या मनोहरी दिवसांबद्दल तुला विचारतो, आठवतंय का? तर तू त्या भैयाच्या धोत्राला लोंबकळून कुरल्यापर्यंत कुठे पोहोचलीस? म्हणजे या पुढे मराठी माणसांच्या आठवणी सुद्धा भैयांवरच अवलंबून राहणार का? नाही रे तसं नाही, आठवते ना मला सगळं अगदी स्पष्ट आठवते. मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला. मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला. प्रीतीचा बहर बग आला हा वेळ लावून गेला. पण काय रे तेव्हा एवढी गर्दी नसायची ना? नाही गर्दी असायची पण आपल्याला कमी दिसायची. वा वा वा. काय आयुष्यात फोकस फिक्स नसल्यामुळे सगळं आउट ऑफ फोकस दिसायचं. फोकस एकमेकांवरच, कधी डोळ्यांवर, कधी ओठांवर, कधी गळ्यावर, तर कधी आगळीकच करतोस तू. काय साला दिवस होते ते. हो ना. तुला आठवते तू रोज दिला ना मला? रोज दिलं होतस तू मला? रोज दिलं होत. आणि तेव्हा ना मी रोज क्वीन झाले होते आणि तुला मात्र एकच गुलाब मिळाला होता. त्या एका गुलाबाने मला गुलाम केलं होतं. तुला आठवते आपण गुलाम पाहायला म्हणून गेलो होतो? हो आठवते ना, तेव्हा तू माझा हात हातात घेतला होतास आणि राणी मुखर्जीच्या आवाजात आय लव्ह यू असं म्हणाला होतास. पण तू तेवढं म्हणाला किती वेळ घेतला होतास? म्हणजे आमिर खान एक पिक्चर करायला घेतो ना तेवढा वेळ घेतला होतास तू. मग अरे पिक्चर हिट आहे म्हणजे वेळ लागणारच ना. आणि तसंही एक
एकाच वेळी 10 पिक्चर साइन करणं काय पॉइंट? नरीमन पॉइंट, नरीमन पॉइंट ते नॅशनल पार्क पर्यंत आपण एक स्पॉट सोडला नव्हता. मरीन ड्राइव्ह चे खडक म्हणू नकोस, म्हातारीचा बूट म्हणू नकोस, शिवाजी पार्क चौपाटी म्हणू नकोस, जुहू बीच म्हणू नकोस की बँड स्टँड म्हणू नकोस. अरे पण काही म्हणायला तुम्हाला संधी कुठे द्यायचा? आज तोंड उघडलं रे उघडलं की गप्प करायचा. त्याला मुका का म्हणतात ना ते आता कळलं मला. चुपके से रात के चादर तले चांद की भी आहट ना हो बादल के पीछे चल 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 चल. असं म्हणून त्या हवालदाराने आपल्याला बाहेर काढलं. सगळ्या रोमांस वर पाणी. हो ना, गेले ते दिवस. पण नेमका काय प्रॉब्लेम झाला होता तेव्हा? मला आठवत आहे ती वे, तो दिवस, ते साल मला आठवत आहे. कुठली वे? 26 नोव्हेंबर 2002 दुपारी 12:51. काय झालं होतं तेव्हा? काय होणार होतं आपल्या आयुष्यात? अगं आपल्या दोघांचं लग्न झालं होतं आणि प्रियकर प्रियसीचे नवरा बायको झालो. सगळं बोंबललं. दिवस कसे पचपच पचपच निघून गेले. हो ना. पण ते दिवस आता परत नाही येणार ना. ए बघ गाडी येते, पकड लवकर. तू लेडीज मध्ये जा, मी जेंट्स मध्ये जातो. मी जेंट्स मध्ये तुझ्या बरोबर येते ना. अगं बघतेस ना केवढी गर्दी आहे, तू घुस लवकर. मग तेव्हा कसं एवढ्या गर्दीत घेऊन जायचा? तेव्हा गर्दी असायची ना म्हणून. मी काय म्हणते, टॅक्सीने जाऊया? हो तेच म्हणणार होते मी. ए मी तुझ्यासाठी गजरा आणलाय. वा इश. क्या बात है, क्या बात है. आता बघूयात हा छत्रीतला परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. मला माझं पहिलं प्रेम आठवलं. खूप सुंदर ऍक्ट होता. मी असं म्हणणार नाही की हा असा खतखदून हसायचा ऍक्ट होता किंवा असं लोटपोट होऊन मी खुर्चीवरनं खाली पडलो नाही. प्रत्येक ऍक्टनी आम्हाला असंच हसवलं पाहिजे असं आमचा हट्टही नाही आहे. कुठलं तरी ऍक्ट बघून फक्त स्माईल आलं पाहिजे, कुठलं तरी ऍक्ट बघून खळी पडली पाहिजे, कुठला तरी ऍक्ट बघून फ्लॅशबॅक सुरू झाला पाहिजे, कुठला तरी ऍक्ट बघून डोळ्यात चमक आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा ऍक्ट बघून या चारही गोष्टी झाल्या मला. नॉट अ व्हेरी फनी ऍक्ट बट अ व्हेरी क्यूट ऍक्ट, अ व्हेरी व्हेरी क्यूट ऍक्ट अँड अ व्हेरी व्हेरी रिफ्रेशिंग ऍक्ट. गुड जॉब, गॉड ब्लेस. निर्मिती ताई, एक काग गणेशला सारखं असं बोलत असतेस, बटाटा वडा वगैरे. तो पण हिट होता. अरे अरे त्याला पण हिट होता, तो पंच हिट होता. खूप छान तुम्ही दोघांनी खूप छान परफॉर्म केलं. प्रमाणे मला असं वाटलं नाही की मी स्टँड अप कॉमेडी बघते, मला असं एक छोटस नाटुकला बघते असं मला फील आला हे बघताना. खूप छान, खूप छान. ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. आणि आता जाणून घेऊयात किती गुण मिळालेले आहेत. यातला एक गुण एक्स्ट्रा आहे तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्सेस साठी. 9 गुण म्हणजे एकूण 38 गुण. एक मिनिट मानसी, स्वप्नीलनी 9 मार्क्स दिलेत पण मी तुला एक चॉकलेट देणार आहे. वा, तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.